आणि महापारेषणच्या 132 केव्ही क्षमतेच्या बेसा उपस्टेशनमध्ये स्थापित असलेल्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये असलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे दक्षिण नागपूरमधल्या अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा लोडशेडिंग सुरू झाले, त्यामुळे पॉवर ट्रान्सफॉर्मर सुरू होईपर्यंत या परिसरामध्ये विजेचं संकट राहील असं महावितरणनं स्पष्ट केलं. रात्री विजेची मागणी दुप्पट असल्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. कंपनीनं 2 ते 3 दिवसात ही समस्या दूर करण्याचा दावा केलाय. या गैरसोयीबद्दल नागरिकांनी सहकार्य करावं असंही आवाहन करण्यात आलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.